कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. नमस्कार. बोला. माहेरचं नाव अश्विनी ओमप्रकाश जीवने आणि सासरचं नाव अश्विनी अमोल बोराडे. माहेर कुठलं? माझं नागपूर आणि सासर अकोला. लग्नाला किती वर्ष झाली? आता माझ्या लग्नाला 11 वर्ष झाली. 11 वर्ष. मग अकोल्याला कसे काय गेले? ते ऍक्च्युली माझे मामाचे फ्रेंड आहेत. हे तर हे दुसरी मुलगी बघायला आलेले आणि हिला पसंत केलं. मुलगी दुसरी बघायला गेलेले, हिला पसंत केलं. थांबा, आता त्यांचं विचारूया. तुम्ही फार दुसऱ्यांचं सांगा, तुमचं सांगा. तुमचं माहेरचं नाव? ज्योती. माहेरचं नाव ज्योती पांडुरंग आवटे. सासरचं नाव ज्योती शिवाजी नगळे. माझं माहेर आहे ते सांगली आहे आणि सासर मंगळवेढा सोलापूरकडे. सोलापूर. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 19 वर्ष झाली. 19. हो. कुठे ते? आमचं म्हणजे असं झालं की माझ्या सासऱ्यांनी मला लहानपणी बघितलेलं होतं, पण आम्ही बघितलं नव्हतं. माझ्या आजीचं डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, तिथे ते पण आलेले डोळ्याचं ऑपरेशन. हा, मग मी आजीला बघायला गेले आणि माझे सासरे तिथे होते, त्यावेळी त्यांनी बघितलेलं होतं. पण त्यांचं ऑपरेशन झालं होतं माझ्या सासऱ्यांच्या वडिलांचं झालेलं. अच्छा. हा, मग ते तिथे होते आणि मी माझ्या आजीला बघायला गेलेले. मग त्यावेळी त्यांनी तिथे बघितलेलं. पण नंतर माझ्या मम्मी पप्पांचं पण लग्न माझ्या सासऱ्यांनीच लावलेलं आहे. हो का? सासऱ्यांचं काय वधूवर सुशक तसंच समजा ते लावत असतात असे. म्हणजे हेल्पफुल खूप आहेत. तुमच्या लग्नाला किती वर्ष? 19. 19. बघा अनुभवी. माझं माहेरचं नाव प्रियंका राजेंद्र कुंटुरवर आणि सासरचं नाव प्रियंका तेजस रापतवर. आमचं लव्ह मॅरेज आहे. काय झालं? ऍक्च्युली मी लहानपणापासून आजोळीच राहत होते आजी आजोबांकडे आणि हे माझ्या चुलत मामाचे मुलगा आहे. बर. तर मग ते तसं एका गल्लीत राहत होतो, त्याच्यामुळे गल्ली आंबेजोगाई. कशी झाली? कशी? त्यांच्या वहिनींनी विचारलेलं की असं आवडतं, म्हणजे तू आवडते त्यांना, तसं प्रपोज केलेलं त्यांनी स्कूलमध्ये असताना, शाळेत वगैरे असताना. तेव्हा 9वी मध्ये. पण तेव्हा तुम्ही काही होकार दिला? नाही नाही, कारण माझं वातावरण खूप स्ट्रिक होतं. आजी खूप स्ट्रिक होती, कारण मुली मैत्रिणींना ती वाड्यामध्ये खेळायला बोलवायची, मी बाहेर नाही जावं म्हणून. पण हे गल्लीतनं मार्ग काढला त्याने. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष पूर्ण झाली. नमस्कार. हा बोला. माझं नाव नलिनी वसंतराव माने, माहेरचं लातूर आणि सासरचं नलिनी श्रीकांत डगे. ते पण लातूरचेच आहेत. अच्छा. पण आमचं अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली लग्नाला? 11 वर्ष झाली. 11 वर्ष. कसं काय लातूरला कसं काय? ते ऍक्च्युली आमच्या रिलेशन मधलेच आहेत, दुरून आहेत. मग आम्ही लहानपणापासून बघायचो, पण असं बघण्यात फक्त एकमेकांकडे नाही बघायचो, भावना असं लांबून बघायचो पण जवळून. मग काय झालं? मग एके दिवशी असंच त्यांच्या घरच्यांनी, त्यांच्या बहिणींनी वगैरे विचारलं की मुलीचं लग्न करायचं का. माझ्या वडिलांची अजून इच्छा नव्हती, पण त्यांनी मुलगाच पुण्याला होते त्यावेळेस MBA साठी. मग एक दिवस असंच मी सुट्टीला आलेले, तर ते बघायला आले, बघायला आले, पसंत केलं आणि मग लग्न झालं. लगेच नाही, 3 महिन्यांनी. 3 महिने बोलत होता ना फोनवर दोघे? हा, थोडं थोडं बोलत होतो. थोडं थोडं कसं काय बोलणार? किती तास बोलायचे मॅक्सिमम? खरं सांगू की खोट? खरं खरं. 4 तास सकाळी 4 तास संध्याकाळी. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.